माझ्या मुलांची फारच गमतीशीर प्रतिक्रिया आहे. अधिपती कसा खाली वाकून प्रॉपर नमस्कार करतो, माझ्या मुलाला पण सांगते. तर म्हटलं हा असा नमस्कार करून मग कॉलेजला जात. भुवनेश्वरी म्हणते की शिकून काय होणार आहे वगैरे, तर ते मनावर घेऊ नकोस, तू आपलं इंजिनिअरिंग करतोस ते इंजिनिअरिंग पूर्ण कर. भुवनेश्वरी बोलते ती तिच्या अधिपतीला म्हणते, कविता तिच्या ईशानला असं काही म्हणत नाही. तुला शिकवीन चांगलाच धडा. या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे आणि आत्ता माझ्या बरोबर आहेत कडक शिस्तीच्या भुवनेश्वरी मॅडम. कशा आहात? मस्त. पण कडक शिस्तीच्या भुवनेश्वरी सारखी बोलू की कविता सारखी बोलू? कविताताई सारखी. आम्हाला कविताताई जास्त आवडते. येस येस. नाही पण मला असं वाटतं भुवनेश्वरी पण तुम्हाला तितकीच आवडेल स्क्रीनवर बघायला. हो पण मला स्क्रीनवर बघायला भुवनेश्वरीच आवडते, पण असं आता गप्पा मारताना मला कविताताई अर्थातच. येस येस येस, नक्कीच नक्कीच. पण कविताताई कुठून आलं ग एवढा हा एवढा कडकपणा? म्हणजे घाबरलो आम्ही गेले काही दिवस, तुझा जो एक वेगळाच अवतार आम्ही बघतो. बघ ना, तुला जेवढी गंमत वाटते तितकंच मला. म्हणजे आता तू म्हणतेस असं की तो नाहीच आहे माझा स्वभाव, नाही आहे माझं वेगळं काहीतरी कॅरेक्टर आहे, पण ते लिहून आलं इतकं छान ना. म्हणजे अगदी तुला खोटं वाटेल की भुवनेश्वरी कशी बसते, कशी नजर देते, कशी रोखून बघते, हे सगळं ना मधुगंधाने लिहिलेलं आहे. त्यामुळे मला ना इतकं सोपं गेलं आहे की तिच्या डोक्यात ते कॅरेक्टर इतकं क्लिअर आहे, त्याचे बारकावे इतके छान स्क्रिप्टमध्ये असतात. आणि आमचे डिरेक्टर चंद्रकांत गायकवाड, त्यांच्या डोक्यात असं अगदी स्पष्ट असतं की भुवनेश्वरी बसून बोलेल, बाकीचे सगळे उभे असतात. अशा पद्धतीने ते सगळं ट्रीट करतात की मला ते कॅरेक्टर करणं फार सोपं जातं. नाहीतर आपण जे नाहीच होत ते कॅरेक्टर करणं अत्यंत अवघड असतं ना. तर त्यामुळे मला हा हे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ना, जे मी म्हटलं आत्ता मी तुझ्याशी गप्पा मारते आणि तिकडे गेल्यानंतर मी ॲक्शन म्हटल्यानंतर एकदम त्या याच्यामध्ये का तर पोरिनो वगैरे तुम्ही एवढे आला तर असं वगैरे सगळं ते करते, ती मला फार मजा येते. एरवी सुद्धा कट म्हटल्यावर होतं तो. अगं मला गंमत वाटतं, मी मध्ये मी सलग हे शूटिंग करत होते आणि नंतर माझा एका लग्नाची पुढची गोष्टीचा दौरा होता. तर मला अशी भीती वाटायची की आया मी इतकी सारखी प्रॅक्टिस करते आणि इतकं सतत आपलं कोल्हापुरी बोलते आणि इतकं ठसक्यात बोलते, मी नाटकात चुकून बोलेन की काय असं, अशी मला भीती वाटत होती. पण असं काही होत नाही, ते तिथे त्या कॅरेक्टरप्रमाणे आपण बोलतो. पण म्हणजे मौज आहे गं की मला असं वाटतं ॲज अन ॲक्टर असं कॅरेक्टर करायला मिळणं हा खूप खूप आनंदाचा भाग आहे. मला सांगताय मुलाची काय प्रतिक्रिया आता मालिका सुरू झाल्यानंतर एवढे एपिसोड झाले? माझ्या मुलांची फारच गमतीशीर प्रतिक्रिया आहे. म्हणजे स्पेशली अधिपतीच्या बाबतीत, अधिपती कसा खाली वाकून प्रॉपर नमस्कार करतो, माझ्या मुलाला पण सांगते की बघा कसा तो नमस्कार करतो वगैरे. मग म्हणतो मम्मा काय काय हा प्लीजच. तर म्हटलं हा असा नमस्कार करून मग कॉलेजला जात. पण म्हटलं जे भुवनेश्वरी म्हणते की शिकून काय होणार आहे वगैरे, तर ते मनावर घेऊ नकोस, तू आपलं इंजिनिअरिंग करतोस ते इंजिनिअरिंग पूर्ण कर. भुवनेश्वरी बोलते ती तिच्या अधिपतीला म्हणते, कविता तिच्या ईशानला असं काही म्हणत नाही. ही असं आमचा गमतीशीर भाग असतो. पण आता तू जसं म्हणालीस ह्याच्यानंतर नाटकाचा दौरा आता झाला, पूर्वी नाटकाच्या दौऱ्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि आता बदलल्या असतील ना प्रेक्षकांच्या, कारण आता मालिका सुरू झाली आहे आणि मालिकातली कविताताई वेगळी दिसतीये. हो ना, त्यामुळे मला ना अशा छान दोन्हीकडच्या प्रतिक्रिया मिळतात. एक तर नाटक संपून आल्यानंतर प्रेक्षक आपल्या नाटकाबद्दल बोलत असतात, किती गोड नाटक, किती कॉमेडी आणि छान हलकं फुलकं वगैरे सगळं. आणि वर हेही सांगतात की आम्हाला तुमचा अधिपती खूप आवडतोय आणि भुवनेश्वरी फार आवडते, आम्ही बघतोय तुमची मालिका. तर मला अगेन मी तुला तेच म्हटलं ना की एका कलाकाराच्या दृष्टीने नाटक करून प्लस घराघरात पोचणं एखाद्या मालिकेच्या थ्रू हा अत्यंत आनंदाची फेज असते. ही फेजच अप्रतिम असते आणि असा बॅलन्स मिळणं की आपल्याला नाटकही करायला मिळतं आहे आणि टेलिव्हिजननी घराघरातही पोचता येतोय, ही इज द वन ऑफ द बेस्ट फेजेस ऑफ युअर लाईफ. मग ना ऍब्सोल्युटली. पण आज आम्ही इथे आलो आणि बघितलं एक वेगळाच गाठ घातलाय स्वयंवरचा, हे काय आहे बच्चा? हे पण आता हे मला घरी जाऊन सांगायचं आहे माझ्या मुलांना की हा असा असा ट्रॅक आहे आणि मी स्वयंवर वगैरे. त्यांची मुलं घाबरेला होते, त्याची रिॲक्शन मला आवडेल. पण हो, भुवनेश्वरीने असं ठरवलंय की माझ्या मुलासाठी योग्यच मुलगी हवी आणि तिचं काय म्हणा तिचे मोजमाप ठरलेलं आहे की तिला अशीच मुलगी हवी. आणि मग ती मुलगी कशी शोधून काढायची? बुवा तर तिने एक 50-60 मुलींना बोलवलं आहे, त्यांची तिथं परीक्षा घेणार, त्यांच्याशी बोलणार, तिच्या ह्याच्यात बसतात का मुली त्या ठरवणार आणि मग ती अधिपतीला सांगणार. आणि अधिपती तर शब्दाबाहेर नाहीच आहे. आता ह्या सगळ्या घाटामध्ये आपली मास्तरीण येते आणि मास्तरीण आल्यानंतर भुवनेश्वरीची काय रिॲक्शन होते आणि ह्या सगळ्या आनंदाच्या प्रसंगात नको असलेली व्यक्ती तिला समोर दिसणार आहे आणि मग भुवनेश्वरी काय करते ते तुम्हाला बघायला मिळेल. मला असं वाटतं ते 50-60 म्हणजे जे 61 मास्तरीण बाई असणार आहेत त्या मुलींना.
नाही 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 असं मुळेच नाही आहे. मला नाही वाटत भुवनेश्वरीला मास्तरीण बाई असे 60 नंतर 61 असावी असं. तिच्या लिस्टमध्येच नाही आहे मास्तरीण बाई. पण कवितेताई असं कधी इमॅजिन केलं होतं का स्वयंवर वगैरे असेल? आत्ताच्या काळात तर नाहीच, पण असं तेच म्हणते जे आपण इमॅजिन केलं नाही, जे आपण कधीच केलं नाही, ते सगळं आपल्याला स्क्रीनवर करायला मिळतं. करावं ना, एन्जॉय करावं, तर तसं मी ते मनापासून एन्जॉय करते. आणि आम्ही आता ते एन्जॉय करणार आहोत, कारण काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे पुन्हा एकदा मालिकेच्या दृष्टीने. एक अत्यंत महत्त्वाचा आणि ड्रॅमॅटिक टप्पा येईल, आणि मला असं वाटतं की लोकांना हा टप्पा फार आवडणार आहे, वेगळं काहीतरी बघायला मिळेल. थँक्यू ताई, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.